या विषयाचं संबंधी एक बैठक वीज बोलवलेली आहे, ती 6 तारखेला बोलवलेली आहे. त्याच्यामध्ये संघटनेमध्ये कुठं काही पुनर्रचना आहे का? आमच्या ज्या महिला, युवक, अन्य जे घटक आहेत अल्पसंख्याक, त्या सगळ्या आमच्या ज्या शाखा आहेत त्याच्यामध्ये काही परिवर्तन करायचं का? कारण अजित पवार वगैरे यांनी काही गोष्टी सुचवल्या होत्या की एका विशिष्ट वयापर्यंत युवकमध्ये काम करतात ते वय ओलांडलं तरी काही लोक काम करतात, नव्या लोकांना संधी द्यावी अशी एक सूचना त्यांची होती. तर त्या सगळ्याचा विचार आपण प्रमुख लोकांनी बसून करावा या हेतून 6 तारखेची बैठक बोलवली आहे. दादांनी बोलवलीची आमदारांची असेल, कारण विधिमंडळ पक्षाचं नेतृत्व हे त्यांच्याकडे आहे, म्हणजे विरोधी पक्षनेत्यांचं, त्यामुळे त्या बैठका त्यांच्या होतच असतात. पण 6 तारखेची जी बैठक जी आहे त्या बैठकीमध्ये पक्षाच्या प्रमुख लोकांना मी निमंत्रित केलेलं आहे. दिल्लीला मी गेलो होतो, ते गेले होते, जयंत पाटीलही गेले होते, आमचं एक सहकारी आहेत अशोक पवार, त्यांच्या घरातलं लग्न दिल्लीत होतं आणि त्या सगळ्या लग्नावर आम्ही तिथे एकत्र होतो. या 4 दिवसात सांगतो, या 4 दिवसात साहेब राष्ट्रवादीमध्ये सध्या 2 गट पाहायला मिळतात. एक गटाचं म्हणणं आहे की जयंत पाटलांनाच प्रदेशाध्यक्ष पद राहावं, तर दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे की अजित पवारांना हे पद मिळावं की ते जास्त योग्य पद्धतीने पक्षाला पुढे नेऊ शकतील. आणि त्याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी आज ही बैठक बोलवली आहे अशी चर्चा आहे. ठीक आहे ना सर, त्यांनी त्या बैठकीत काय झालं ते कदाचित आम्हाला लोकांना सांगतील का? नाही, विरोधी पक्षनेत्यांना. शेवटी ही सगळी चर्चा उद्याच्या आमच्या 6 तारखेच्या मीटिंगमध्ये पूर्ण होईल. अजित पवार इच्छुक आहेत हे तुमच्यापर्यंत आलंय का साहेब? नाही, ते सगळ्यांच्या समोरच सांगितलं. आमचं जे अधिवेशन झालं मधी त्या अधिवेशनात जाहीर भाषणात त्यांनी सांगितलं की मला संघटनेत काम करायची इच्छा आहे. काही गोष्ट एक व्यक्ती ठरवत नाही असे निर्णय पक्षांनी सगळ्यांनी बसून घ्यायचे असतात. आधी पहिल्यांदा एक निर्णय तर होऊन द्या. 6 तारखेला नवीन प्रदेश अध्यक्ष मिळणार हा निर्णय मी एकटा कधी घेत नसतो. या सगळ्यांना विश्वासात घेऊन त्या सगळ्यांची जी भूमिका ती लक्षात घेऊन तो निर्णय पक्षाचा होईल. गेले काही दिवस सातत्याने अजित पवार आणि जयंत पाटील मध्ये काही वाद आहेत किंवा त्यांचं जमत नाही पटत नाही अशी चर्चा आहे, अनेकदा हे समोर सुद्धा आलेलं. हे तुमचं मत आहे, आमचं मत आमच्या पक्षात आम्ही एकत्र बसून काही जे गोष्टी असल्या त्याचा रिझॉल्व्ह करू शकतो, त्यातनं मार्ग काढू शकतो. त्यासाठीही 6 ची बैठक आहे. बोलवलं होतं बैठकीला आज, कारण बातम्या अशा येतात की तुम्ही साहेबांना जयंत पाटील साहेबांना प्राचार्य केले. सकाळी अनिल देशमुखांनी तुमची भेट घेतली, जयंत पाटील देखील काही अनिल देशमुखांच्या घरात जवळच एक नातेवाईक वारले काल, त्यासाठी ते आले होते. मी इथे म्हणल्याच्या नंतर मला भेटून मुंबईला गेले आणि जयंत पाटलांना वगैरे इथं बोललेलं नाही आणि त्या संबंधीचा विचार नाही. विरोधी पक्षनेता म्हणून दादांना खरं तर अधिकार आहेत विधिमंडळाच्या नेत्यांची बैठक होत असं तुम्ही म्हणाल, पण जयंत पाटील तर बैठकीला नाही आहेत, तेही विधिमंडळाचे नेते आहेत. पण ते गेले का नाही अजून माहिती नाही. बैठकीला नाही आहेत तुम्हाला काय माहिती? नाही तुम्ही नाही सांगतात. काही लोक आणखी राज्याच्या बाहेर आहेत ते पोहोचले नाहीत, लगेच त्याचा उदाहरण तुम्ही करणार? मर्यादा सांगा आणि कोणत्या आवाजात कुणाशी बोलावं हे तर तातडीने पाहा. सॉरी साहेब,
काही आमदारांची मुंबईत अशी चर्चा होती की विरोधी पक्ष नेते जे अजित पवार आहेत त्यांनीच प्रदेशाध्यक्ष पद भूषवणार, त्याच्यासाठी तुमच्याकडे आमची जी बैठक झाली मागची गेल्या आठवड्याची, त्या बैठकीत जवळपास 2000 कार्यकर्ते होते. त्या बैठकीमध्ये अजित पवारांनी आपल्या भाषणात सांगितलं की मला विरोधी पक्षनेतेपदात इंटरेस्ट नाही, माझी इच्छा नव्हती. आमदारांनी मागणी केल्यामुळे मी ते पद स्वीकारलं. त्याऐवजी मला संघटनेत काम करायला संधी द्या असंही माझं कुणाचाही कार्यकर्त्याची अशी अपेक्षा करणं त्याच्यात काही चुकीचं नाही. पण एखाद्या मिटिंगमध्ये एखाद्याने हे मत मांडलं म्हणजे हा निर्णय तिथं होत नसतो, त्यासाठी पक्षाची घटना आहे. त्याच्यामध्ये पक्षाचे जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत, राज्याचे आहेत, विधिमंडळाचे सदस्य आहेत, या सगळ्यांची बैठक ही घेऊन याच्यात निर्णय होईल. आणि त्याची सुरुवात करण्यासाठी 6 तारखेला मी बैठक बोलवली. Welcome to K-Mall, a premium project by Kaleen Group. K-Mall is in the heart of Kolkata's electronic, garment and lifestyle hub, Khidirpur. K-Mall, which is designed as a world-class mall, is the outcome of endless effort of our experts, combined with modern superb techniques and new-age design.